विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर सभागृहाबाहेर आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात ट्विटरवरून युद्ध पेटलंय त्याचं असं झालं माजी आमदार वारिस पठान यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं त्यावर शिवसेनेने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती त्यामुळे शिवसेनेने कदाचित बांगड्या भरल्या असतील असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं होतं त्यात बांगड्या हे शक्तीचं प्रतीक आहे म्हणूनच महिला त्या घालतात राजकारण हे चालूच असतं पण मानसिकता बदलायला हवी असं ट्विट त्यांनी केलं आदित्य ठाकरेंच्या या ट्विटला फडणवीसांनी काहीच उत्तर दिलं नाही पण त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उपरोधिक ट्वीट करून आदित्य ठाकरे यांना त्यांच्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे चांगले दिवस उपभोगायला मिळत आहेत असा काहीसा संदेश देणारं ट्विट केलाय फडणवीस ठाकरेवादात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून कुठलंही मत व्यक्त न करणाऱ्या अमृता यांनी आदित्य ठाकरेंच्या कॉमेंटवर प्रतिक्रिया दिली रेशमी किड्याला आयुष्यातील उपहास कधी समजणार नाही पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन रेशमी आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते असं म्हणत अमृता यांनी आदित्य ठाकरेंना सर्व आयट मिळाल्याचं म्हटलंय तर देवेंद्र फडणवीसजी तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनत अभिमान वाटतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय एकूणच सध्या शेतकरी आणि त्यांचं कर्ज हा विषय चर्चेत असणं गरजेचं असताना राजकीय नेते मात्र थेट जनतेशी निगडीत नसणाऱ्या अनावश्यक प्रश्नांना महत्व देऊन आपला वेळ आणि शक्ती वाया घालवत आहेत असंच वाटतंय अशा चटकदार राजकीय बातम्यांसाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंटही करा धन्यवाद